सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र सोहेल वानखडे आणि आज आपण एका अशा बातमीविषयी पाहणार आहे की जी मला वाटते सर्वच इंटरनॅशनल जिओ पॉलिटिकल जे जर्नल्स असतील किंवा जे पेपर्स असतील न्यूज पेपर्स असतील त्यांनी सलग 4-5 दिवसापासून ती कव्हर करते आहे आणि ती खूपदा फ्लॅश होताना आपल्याला जिओ पॉलिटिकल स्पेक्ट्रम मध्ये दिसतंय. सांगायचा मुद्दा असा आहे की रामेश्वरमच्या साधारण ईशान्य दिशेला आणि 33 किलोमीटर आणि जाफना प्रोव्हिन्सच्या नैऋत्य दिशेला साधारण 63 किलोमीटर इतक्या अंतरावर एक पॉइंट आहे म्हणजे एक आयलँड आहे, बेट आहे. या बेटाचं नाव आहे कच्चथिऊ बेट. त्याला कच्चथिऊ बेट ही म्हणतात, कच्चथिऊ बेट ही म्हणतात. तर साधारणतः कच्चथिऊ बेट जे आहे हे वल्कॅनिक ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून 1100 ते 1200 शतकात फॉर्म झालेलं एक बेट आहे आणि वाद या बेटाभोवती आहे. तर या वादाची सुरुवात झाली कशी, त्याचा इंदिरा गांधींशी काय संबंध आहे आणि मोदीजींचं जे ट्वीट आहे ते का बरं इतकं ट्रेंडिंगवर होतो आणि कच्चथिऊ बेट हे हॅशटॅग का बरं इतकं ट्रेंडिंगमध्ये आहे, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू. आपण इथं पाहू शकतो की बऱ्याच नॅशनल मीडिया असेल किंवा इंटरनॅशनल मीडियाने ही न्यूज कव्हर केली आहे. मराठी मीडिया असेल किंवा टाइम्स असेल त्यांनी ही वारंवार ही न्यूज त्याचं विश्लेषण त्याच्यावर ओपिनियन्स हे देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. हे टॉपिकचं महत्व तेव्हा सर्वात जास्त वाढलं की आपले भारताचे प्रधानमंत्री जे नरेंद्र मोदी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं आणि त्यात असं सांगितलं की ज्या इंदिरा गांधी होत्या यांच्या कालखंडामध्ये 1974 मध्ये त्यांनी जी ट्रिटी केली त्याच्यानंतर त्यांनी हा भारताचा अमूलाग्र भाग जो होता एक बेट होता ते श्रीलंकेला गिफ्ट म्हणून देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड वादंग झाला. आपल्याला त्याच्या पॉलिटिक्समध्ये जायचं नाहीये. आपल्याला हा मुद्दा याच्यासाठी महत्वाचा आहे की करंटचे जे व्हेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनी वेळोवेळी या मुद्द्याला कव्हर केलेला आहे. 1 वर्षापूर्वी पण हा मुद्दा ट्रेंडिंगमध्ये होता आणि आता परत एकदा ट्रेंडिंगमध्ये आला आहे. तर अशा ट्रेंडिंग मुद्द्याला पकडून जो आयोग आहे तो त्याचा स्टॅटिक भाग आणि डायनॅमिक भाग, डायनॅमिक भाग म्हणजे जो वेळोवेळी करंट अफेअरनुसार बदलत असतो आणि स्टॅटिक भाग म्हणजे त्याचं जे लोकेशन असेल किंवा त्याची हिस्ट्री असेल, त्याची जिओग्राफी असेल, त्याचं जिओ पॉलिटिक्स असेल, याचा जो स्टॅटिक पोर्शन आहे त्याला पकडून नेहमीच प्रश्न विचारत आलेला आहे. त्याच्यामुळे एक राज्यसभेचा ऍस्पिरंट असल्याच्या नात्यानं आणि एकूणच एक प्रबुद्ध भारतीय नागरिक असल्याच्या नात्यानं आपल्याला हा मुद्दा समजून देणं कर्मप्राप्त आहे. हा मुद्दा जेव्हा मेन स्ट्रीम मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर झडकत होता तेव्हा आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकरजी, एस जयशंकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक माहिती एक स्टॅटिस्टिक्स आपल्या समोर ठेवलं होतं. ते असे म्हणतात की तब्बल 20 वर्षात जवळपास 6,000 जे इंडियन मच्छीमार आहेत त्यांना श्रीलंकेने ताब्यात घेतलेलं आहे आणि जवळपास त्यांच्या 1,000-च्या वर बोटी ज्या आहेत त्याही त्यांनी क्वारंटाईन केले आहेत आणि जप्त केलेले आहेत. तेव्हा एका सॉव्हरन नेशनचे परराष्ट्र मंत्री जेव्हा असं पब्लिक डोमेन मध्ये येऊन बयान देतात त्यावेळेस ही खूपच महत्वाची गोष्ट आपल्यासाठी होते आणि हा एकूणच आता जिओ पॉलिटिकल मुद्दा बनलेला आहे त्यामुळे आपण याला विस्तारात बघणं आवश्यक आहे. आता बघा या मुद्द्याची सुरुवात फारच इंटरेस्टिंग आहे. ती अशी की बीजेपी म्हणजे भाजपाचे जे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे की अण्णामलाई यांनी एक RTI फाईल केला होता आणि तो RTI असा होता की जे कच्चथिऊ बेट आहे त्याची मालकी हक्क नेमका कोणाकडे आहे, तो इंडियन गव्हर्नमेंटकडे आहे की तो श्रीलंकन गव्हर्नमेंटकडे आहे आणि असं असेल तर मालकी हक्क हा त्यांना जर गेला असेल तर तो कुठल्या कराराने गेला आणि त्याच्यामध्ये काय काय आपण अटी टाकल्या होत्या, काय काय शर्ती होत्या, याचा एक RTI त्यांनी फाईल केला. विशेष म्हणजे हे के अण्णामलाई जे आहेत ते आपल्यासाठीही महत्वाचे याच्यासाठी आहे की ते पूर्वीचे IPS अधिकारी आहे. त्यांच्यावरचं एक पुस्तक आहे स्टेपिंग बियॉन्ड दी खाकी द रियल सिंगम असं म्हणून एक पुस्तकही त्यांच्यावर प्रकाशित झालं आहे. त्यांनी पुढे आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि BJP जॉईन केली. त्याच्यानंतर त्यांनी RTI फाईल केली. ते RTI मधून जी माहिती बाहेर आली त्या माहितीनुसार हे नवीन वादांग निर्माण झाले. राज्यसभेच्या दृष्टीनं जर जिओ पॉलिटिकल एखादं सिच्युएशन क्रिएट झाली तर याचा अभ्यास करण्याचा सर्वात स्टार्टिंग पॉईंट जर कुठला असेल ते म्हणजे त्याचं लोकेशन. हा जो मॅप आहे त्या मॅपवर तुम्हाला ती गोष्ट लोकेट करता आली पाहिजे आणि तिच्या दिशा असतील किंवा ती त्या गोष्टीचं ऍडजेसंट नेशन्स पासूनचं किती अंतर आहे याची एक साधारण परिकल्पना तुमच्या डोक्यात असली पाहिजे. आता कच्चथिऊ बेटाबद्दल बोलायचं झालं तर कच्चथिऊ बेट हे रामेश्वरम, मी तुम्हाला आधी जसं सांगितलं, रामेश्वरमच्या ईशान्य दिशेला आणि जाफना प्रोव्हिन्स जो आहे श्रीलंकेचा
त्याच्या नैऋत्य दिशेला इथे कुठेतरी हे बेट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं आहे. याची लांबी जवळपास 1.5 किलोमीटरची 1.6 किलोमीटरची लांबी आहे आणि त्याची रुंदी कमी म्हणजे निमुळत आहे 300 मीटरची त्याची रुंदी आहे. भारतापासूनचं त्याचं अंतर हे 33 किलोमीटर आहे आणि श्रीलंकेपासूनचं 62 किलोमीटरच्या अंतरावर हे बेट आपल्याला दिसतंय. त्याच्यात नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की 282 एकराचं हे जे बेट आहे हे बेट संपूर्णत निर्मनुष्य आहे. म्हणजे यावर कुठल्याच प्रकारचा मनुष्याचा वावर नाहीये, हे कम्प्लिटली निर्मनुष्य आहे. पण मग प्रश्न निर्माण होतो की जर ते निर्मनुष्य असेल किंवा तिथं राहण्यायोग्य वातावरण नसेल, संसाधन असतील, तर हे भांडण कशासाठी चालू आहे? तर ते भांडण याच्यासाठी चालू आहे की आपल्याला माहित आहे की पाकची जी समुद्रधुनी आहे ही भारत आणि श्रीलंका याच्या मधातून जाते आणि हा जो प्रदेश आहे हा साधारणत मासेमारीसाठी मच्छीमारीसाठी अतिशय उपयुक्त आणि अतिशय सघन असा प्रदेश आहे. त्याच्यामुळे दोन्ही देश असेल, भारत असेल आणि श्रीलंका असेल, या नैसर्गिक साधन संपत्तीवर आपला हक्क सांगत आला आहे. त्या कारण त्यामुळे प्रचंड उत्पादन मासेमारीतून दोन्ही देशांना आहे. आता याचं लोकेशन लगभग आपल्याला माहित झालं की हे कुठं आहे आणि याचं महत्व काय आहे. याची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ की साधारण 1100 ते 1200 व्या शतकामध्ये इथे ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेटाची उत्पत्ती झाली. त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये हा जो जाफना प्रोव्हिन्स आहे, श्रीलंकेचा नॉर्थचा प्रोव्हिन्स जो आहे, त्या जाफना प्रोव्हिन्सचं आधिपत्य या बेटावर राहिलेलं आहे. पुढे जाऊन काय झालं की 1700 मध्ये इसवी सनाच्या 1700 कालखंडामध्ये रामनाथपुरम साम्राज्य जे होतं, त्या रामनाथपुरम साम्राज्याचा राजा जो होता तो होता रामनाड राजा. आणि या रामनाड राजाचं आधिपत्य पुढे जाऊन या कच्छतीऊ बेटवर झालं. आधी ते जाफना प्रोव्हिन्सचं होतं, नंतर रामनाथपुरम प्रोव्हिन्सचा जो साम्राज्याचा राजा होता रामनाड, त्यांनी त्याच्यावर हक्क गाजवायला सुरुवात केली आणि जे कच्छतीऊ बेट आहे ते आता त्याच्या आधिपत्याखाली आलं. पुढे आपल्याला माहित आहे की भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांवर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आणि ब्रिटिश काळामध्ये हे जे जो रामनाथपुरम होता हा कम्प्लिटली ब्रिटिशांनी खालसा केला आणि तो मद्रास प्रोव्हिन्स जो आहे त्या काळचा मद्रास प्रोव्हिन्स याच्यामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आला आणि त्याच्यामुळे मद्रास प्रोव्हिन्स मध्ये रामनाथपुरम गेल्यामुळे ऑटोमॅटिकच जो कच्छ किऊ बेटाचा भाग होता तो देखील मद्रास प्रोव्हिन्स मध्ये समाविष्ट झाला आणि ब्रिटिश कालखंडामध्ये तो भारताच्या अखत्यारीत म्हणजे मद्रास प्रोव्हिन्स मध्ये होता. आता या मुद्द्याची बेसिक सुरुवात म्हणजे जी टसल होती इंडिया आणि श्रीलंकामध्ये ती साधारणतः आपल्याला पाहायला दिसते की 1921 पासून ही खऱ्या अर्थाने जी ब्रिटिश इंडियन ब्रिटिश होते आणि जे सिलोन देशावर म्हणजे श्रीलंका आणि पूर्वाश्रमीचा ब्रिटिश सिलोन यांच्यामध्ये तो क्लेम करायला त्यांनी सुरुवात केली की कच्छतीऊ बेट हे नेमकं कोणाचं. पुढे भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये श्रीलंका देखील डॉमिनियन स्टेट म्हणून स्वतंत्र झाला. पंडित नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान झाले तर त्यांनी आपल्याला माहित आहे की पंडितजींचं जे ओव्हरऑल नेतृत्व होतं ते जिओ पॉलिटिकल दृष्टिकोनातून एक थर्ड वर्ल्ड कंट्रीचा आपल्याला लीडर व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्यांची जी नेबरिंग कंट्रीजच्या सोबतची जी भूमिका होती त्यांनी पंचशील धोरण मांडलं आणि त्याच्यातूनच त्यांनी साधारणतः थोडीशी मवाळ भूमिका नेबरिंग कंट्रीजच्या सोबत घेतली. एकदम हार्ड पॉवर न दाखवता जे मुद्दे आपल्याला सामंजस्याने सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला या चर्चेत काही वेळ घालवायला काही स्वारस्य नाही आणि माझ्याकडे बरेचसे मोठे मोठे मुद्दे आहेत ते मला प्राथमिकतेनं सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे हा मुद्दा काहीसा मागे पडला. पुढे जाऊन आपल्याला माहित आहे की इंदिराजींचा कालखंड आपल्याला नेहरूजींच्या नंतर दिसतो आणि त्याच्यामध्ये 1971 मध्ये जेव्हा बांगलादेश लिबरेशन झालं त्याच्यामध्ये इंदिराजी जी आहे त्या आयन लेडी म्हणून त्यांचा उद्भव झाला. एक ट्रस्ट त्यांचं फार मोठं इंडियन गव्हर्नमेंटमध्ये तयार झालं म्हणजे इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा लोक म्हणायला लागले. त्याच्यामुळे त्यांनी एकदाचा काय हा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला आणि त्यांनी देखील श्रीलंका हा देश आपल्या पूर्वाश्रमीचा मैत्रीपूर्ण त्याच्याशी आपले जिओ पॉलिटिकल रिलेशन्स असल्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्स असल्यामुळे त्यांनी एक करार केला. तो करार होता श्रीलंकेचे त्यावेळेसचे जे भंडारनायक त्यांचे पंतप्रधान होते आणि इंदिराजी यांच्यामध्ये 28 जून 1974 ला एक करार झाला आणि या करारात एक साधारण असं ठरलं की हा जो कच्छतीऊ बेट आहे याला सामावून घेऊन श्रीलंकेची जी हद्द आहे
ती आता समवॉट नॉर्थ दिशेनं शिफ्ट झाली. म्हणजे टेक्निकली हा जो कच्छद्वीप बेट आहे हा श्रीलंका सरकारच्या अखत्यारीत आला. अर्थातच जे जाफना रिजन मधल्या ज्या जे तमिलियन्स होते त्यांच्यावर होणारे जे अॅट्रॉसिटीज होते ते कमी करण्यासाठी किंवा इंडियन गव्हर्नमेंट आणि श्रीलंकन गव्हर्नमेंट याच्यामध्ये एक सामंजस्य स्थापन करण्यासाठीचा हा निर्णय होता. आणि पुढे जाऊन त्याला बऱ्याच जणांनी क्रिटिसाइज केलं. त्यावेळेस द्रमुक असेल, अण्णा द्रमुक असेल, जे तमिलियन पार्टीज आहेत त्यांनी जाऊन याचा विरोध केला की तुम्ही हे भेट त्यांना द्यायला नको होता. पण तरीही नाईलाज होता, इंदिराजींनी तो निर्णय आधीच घेतलेला होता. 1976 मध्ये या कायद्यामध्ये या करारामध्ये थोडेसे अमेंडमेंट करण्यात आले. आणि अमेंडमेंटनुसार जो ईईझेड क्षेत्र असतो, एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन ज्याला आपण विशेष आर्थिक क्षेत्र असं म्हणतो, त्या त्या विशेष आर्थिक क्षेत्रावर दोन्ही देशांची समान हक्क मालकी सांगण्यात आली. आणि जर तिथे मासेमारी करायची असेल तर दोन्हीही देशांची सोबत आपल्याला परमिशन घ्यावं लागेल, तरच तिथे मासेमारी करण्याची परवानगी मच्छीमारांना होती. आता आपल्याला इथे समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की हा ईईझेड जो प्रकार आहे, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, हा काय प्रकार आहे आणि याच्यावरूनच सगळा हा वातंग्य उत्पन्न झाला आहे, हा जिओ पॉलिटिकल इश्यू याच्याचमुळे क्रिएट झाला आहे. तर आपण ते आधी बघायला पाहिजे की हा ईईझेड काय प्रकार आहे. आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे की जी UN संघटना आहे, युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना, 1982 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने खूप सारे याच्या आधी विवाद आपल्याला पाहायला दिसतात की जी आपल्याला माहित आहे की लँडच्या बाउंड्रीज या रिस्ट्रिक्टेड असतात आणि त्या समवॉट चेंज होत नाही. पृथ्वीवर जमिनीचा भूभाग कमी आणि पाण्याचा भूभाग हा 70% जास्त आहे. आणि जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन्सची गोष्ट येते त्यावेळेस या पाण्यावर कुणाचा हक्क सांगायचा आणि किती मर्यादेपर्यंत देशाला लगत असलेल्या ज्या पाण्याच्या बाउंड्रीज आहेत तिथे कुणाचा हक्क असेल, तो इंटरनॅशनल हक्क असेल की त्या देशाचा असेल, हे ठरवण्यासाठी 1982 मध्ये एक अनक्लॉस नावाचा एक त्याला काय म्हणतो आपण कन्व्हेन्शन UN आणलं. त्याचं नाव होतं युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी, याला अनक्लॉस ॲब्रिव्हिएशन आम्ही आपण ओळखतो. त्याला लेमॅन टर्म्स मध्ये आपण लॉ ऑफ सी म्हणतो, म्हणजे समुद्रांचा कायदा, महासागरांचा कायदा असं त्याला म्हणतो आपण. तर या कायद्यानुसार त्यांनी एक लिमिट बांधली होती. ती लिमिट अशी होती की जवळपास 200 नॉटिकल माइल्स, आपल्याला माहिती आहे की महासागरांमध्ये समुद्रामध्ये जेव्हा आपण अंतर मोजतो तेव्हा ते नॉटिकल माइल्स मध्ये मोजतो. आणि 200 नॉटिकल माइल्स पर्यंत साधारणतः आपण इथे बघू शकतो की भारताला वेढलेला हा जो ही जी लाईन आपल्याला दिसतोय ही ती अनक्लॉसनी घालून दिलेली लाईन आहे. आणि हे 200 नॉटिकल माइल पर्यंत मेनलँड पासून तुमचं जे अंतर आहे किंवा इथे आपण अंदमान निकोबार बघू शकतो, इथून 200 माइल पर्यंत हा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, म्हणजे त्या झोन मध्ये तुम्ही ज्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहे ते करू शकता. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन टाईपच्या मेन ऍक्टिव्हिटीज आपण मेनलँड पासून करत असतो, एक एक म्हणजे सिक्युरिटी ऍक्टिव्हिटीज आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. सिक्युरिटी ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या 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 नेव्हीज आहेत सक्सेसिव्ह देशांच्या त्यांची गस्त घालणे आणि आपल्या देशाचं समुद्रामध्ये जाऊन संरक्षण करणे हे भाग येतात. आणि इकॉनॉमिक जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये उत्खनन करणे किंवा तिथल्या नैसर्गिक संसाधन असेल, म्हणजे ते मॅरिटाईम असेल किंवा जमिनीवरचे असेल किंवा कोळसा असेल किंवा ऑइल असेल, यांचं आपण एक्सप्लोरेशन तिथे करू शकतो. या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ला आपण इकॉनॉमिक झोन म्हणजे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये टाकतो. आणि 200 नॉटिकल माइल पर्यंत अनक्लॉसच्या कायद्यानुसार तो भाग आपल्याला येतो. आता प्रश्न असा आहे की भारत असेल आणि श्रीलंका हे एवढे जवळ आहेत की यांच्या दोघांच्याही बाउंड्री जी आहेत त्याला आपण इंटरनॅशनल मेरीटाईम बाउंड्री लाईन म्हणतो, म्हणजेच आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा जी आहे ते एकदम जवळ आहे. आणि त्याच्यामुळेच ही जी लाईन आहे या लाईनच्या एकदम ऍडजसंट तुमच्या दोन्हीही देशांच्या बाउंड्रीज ज्या आहे इंटरनॅशनल बाउंड्रीज या क्लॅश होतात, त्यांचे इकॉनॉमिक झोन हे क्लॅश होतात एकमेकांमध्ये. आणि विशेष म्हणजे जे कच्छद्वीप बेट आहे हे मात्र या लाईनवरच आहे. आता ते एक्झॅक्ट लाईनवर असल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की अनक्लॉस जो आहे 1982 चं कन्व्हेन्शन त्याच्यामध्ये कुठेतरी अँबिग्युटी आपल्याला आलेली दिसते आणि त्याच्यामुळे भारत असेल किंवा श्रीलंका असेल या दोन्हीही देशांकडून त्याच्यावर आपला हक्क सांगण्यात येतो. 2025 मध्ये जी डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा सुरू होईल त्यावेळी ओपिनियन आपल्याला कुठल्या तरी इंटरनॅशनल रिलेशनच्या करंट अफेअर द्यावं लागेल. त्याच्यासाठी त्याचे जे टेक्निकल अस्पेक्ट आहे हे मला वाटते आपल्याला माहित पाहिजे. ते टेक्निकल अस्पेक्ट किंवा आपण त्याच्यात रिफ्लेक्ट करू
तेव्हा आपलं आन्सर रायटिंग एकदम उच्च दर्जाचं होईल, एकदम व्हॅल्यू एडिशन त्याच्यात झाल्यासारखं दिसेल. प्रश्न असं उद्भवतो की आता यातून वे फॉरवर्ड काय, पुढे काय. आतापर्यंत आपण त्याची भौगोलिक पार्श्वभूमी असेल, ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल, आणि एकूणच जिओ पॉलिटिकल टेक्निकल दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये त्याचा काय या प्रश्नाचा उद्भव आहे हे आपण बघितलं. आता पुढे काय, एक ऍस्पिरंट असल्या नात्यानं जेव्हा आपण पुढे आन्सर रायटिंग करत असतो तेव्हा शेवटी आपल्याला कन्क्ल्युजन द्यावं लागतं, आणि त्या कन्क्ल्युजन मध्ये आपल्याला त्याच्यातून वे फॉरवर्ड द्यावं लागते की आता पुढे आपण याच्यातून काय सुचवू शकतो की ज्याच्यातून याचं काही यातून त्याचं उत्तर निघू शकेल, याचं फलित होऊ शकेल. तर वे फॉरवर्ड मध्ये आपण बघू शकतो की एक जे डब्ल्यू जी म्हणजे जॉईंट वर्किंग ग्रुप 2016 मध्ये भारत आणि श्रीलंका याच्या मध्ये स्थापन करण्यात आला होता, हा याच्यासाठी होता की एक मेकॅनिझम आपल्याला बनवावं लागेल, त्या मेकॅनिझम मध्ये परमनंट सोल्युशन फॉर फिशरमॅन इश्यू म्हणजे मच्छीमारांच्या ज्या समस्या आहेत की भारताकडून जे मच्छीमार इंटरनॅशनल बाउंड्री क्रॉस करून जातात किंवा श्रीलंकेकडून क्रॉस करून जातात, ते दोन्हीही देशांकडून त्यांची अडवणूक होते, त्यांना क्वारंटाईन करण्यात येतं, त्याच्यानंतर त्यांची पिळवणूक होते, कधी कधी त्यातले काही मृत देखील होतात. त्याच्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी एक परमनंट सोल्युशन म्हणून कुठलं तरी कन्व्हेन्शन असेल किंवा कुठलं तरी अग्रीमेंट असेल दोन देशांमध्ये झालं पाहिजे, याच्यासाठी जो जॉईंट वर्किंग ग्रुप जो बनवला आला होता त्याचे पुढचे राऊंड आपल्याला घेण्यात क्रमप्राप्त आहे, आणि त्याला आंतरराष्ट्रीय पटलावर मांडणे किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस असेल तिथे मांडणे किंवा युएन मध्ये मांडणे, याचा एक कम्प्लीट प्रोफार्मा बनवून त्याच्यावर कुठलं तरी एक सोल्युशन काढून हे आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे, तात्काळ करणं आवश्यक आहे, कारण हा प्रश्न आता दिवसेंदिवस अधिकच चिघडत चाललेला. दुसरी गोष्ट म्हणजे की जी इंटरनॅशनल मेरिटाईन बाउंड्री आहे ही कम्प्लिटली इमॅजिनरी आहे, कारण आपल्याला आपण भूभागाची सीमा मोजू शकतो पण सागरामध्ये ती सीमा आपण मोजू शकत नाही 200 नॉटिकल माईल पर्यंत, कारण ती कम्प्लिटली इमॅजिनरी लाईन असते, आणि जेव्हा मासेमार असेल किंवा खलासी असेल हे जेव्हा ट्रॅव्हल करत असतात ती नेहमी ती बाउंड्री ऑटोमॅटिकली क्रॉस करून एकमेकांच्या देशांच्या आतकरिते जातात. तर त्याच्यासाठी आपण जीपीएस असेल म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम असेल तर त्याला यूज करू शकतो का, त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी आहे त्या म्हणतात जिओ टॅगिंग करून आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमवर ती सीमारेषा टाकू शकतो का, जेणेकरून त्यांच्याकडे जे डिव्हाइस असतील, आपण पाहतो की गाडी आपण जेव्हा कार युज करतो किंवा बाईक युज करतो तेव्हा आपण जीपीएसचा यूज करतो आणि आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचतो, तर तसे एखादी जिओ टॅगिंग याच्या मदत आपण करू शकतो का, की जी अशी जिओ टॅग केलेली एक लाईन असेल जी जीपीएस मध्ये दिसेल, ओरिजिनल फिजिकली ती लाईन आपण टाकू शकत नाही, त्यामुळे ही बाउंड्री क्रॉस करताना त्यांना ऑटोमॅटिकली एखादा मेसेज जाईल, एखादा एसओएस सिस्टम जाईल की तुम्ही आता तुमची मेरिटाईम बाउंड्री क्रॉस करत आहेत आणि असं केल्यास तुम्ही दुसऱ्या देशाच्या अखत्यारीत जाल आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते. हा खूप सायंटिफिक दृष्टिकोनातून सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं अतिशय उत्कृष्ट अशी सिस्टम आपण बनवू शकतो. तर साधारण हे दोन म्हणजे एक पॉलिटिकल अँगलनी वे फॉरवर्ड आणि एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं वे फॉरवर्ड असे जर तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये दिले तर खूप चेक करणाऱ्याला व्हॅल्युएटेशन वाटेल आणि त्याला वाटेल की याला त्या मुद्द्याची कम्प्लिटली जाण आहे आणि फक्त एक पॅसिमिस्टिक दृष्टिकोनातून बघत नसून ऍस्पिरंट हा या मुद्द्याकडे ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी दृष्टिकोनातून बघतो आणि याच्यातून वे फॉरवर्ड हे सुचवतो. तर या कक्षात येऊ बेटाला आपण कम्प्लिटली राज्यसभेच्या दृष्टीनं एक ऍस्पिरंटच्या नजरेतून एक संपूर्ण याचा ओव्हरव्ह्यू घेतला. मी आशा करतो की तुम्हाला यातून बरेच काही इन्साइट मिळाल्या असेल, काही संवादात्मक चुका झाल्या असतील तर त्यासाठी माफी असावी आणि कमेंटमध्ये तुम्ही तसं मला सांगू देखील शकता आणि परत भेटू पुढे एका अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.